तेलारा तालुक्यातील तेलारा हिवरखेड तेलारा ते आडसूळ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली असून सदर रस्त्यावरून प्रवास करणे हे खूप जिकरीचे व जोखमीचे झाले आहे। या रस्त्याने बरेचदा छोटे मोठे अपघात घडत असून बेलखेड येथील एका इसमास आपला जीव सुद्धा गमवावा लागला आहे। सदर रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे असून सदर ठेकेदार अतिशय कासवतीने रस्त्याचे काम करीत आहे। यापुढे सुद्धा एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी रस्त्याच्या दुर्दशेचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अन्यथा छावा संघटना छावा स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा छावा संघटनेचे उपजिल्हा प्रमुख डॉक्टर श्याम कोल्हे यांनी दिला। पुढील सर्व परिणामास सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग राहणार असे संघटनेच्या मार्फत कळवले आहे। सदर निवेदन हे डॉक्टर श्याम कोल्हे उपजिल्हा प्रमुख छावा संघटना यांच्या मार्फत निवृत्ती पाटील वानखडे सुशील खवले प्रवीण बानेरकर धनराज गावंडे निखिल रोडे ज्ञानेश्वर मानकर उमेश कुकडे गणेश इंगळे प्रदीप गावंडे परीक्षित बोते अरविंद बनेरकर व इतर छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। वतीनं तेल्लारा हिवरखेड तेल्लारा ते आडसूळ या रस्त्याच्या बऱ्याच दिवसापासून ज्या समस्या आहेत वृत्तपत्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनेच्या निवेदनाच्या माध्यमातून आपण पाहिल्या, कधी कोणाचा ॲक्सिडंट सकाळी होते कधी दुपारी होते तर कधी संध्याकाळी होते, त्यांच्या त्या कुटुंबाचा देणारा आवाज हा सतत कानाच्या भोवती गुंजत राहते। या सगळ्या गोष्टीचा विचार करून संघटनेच्या माध्यमातून आज निवेदन देण्याचं ठरवलं। बऱ्याच दिवसापासून इतक्या समस्या या रोडमध्ये निर्माण झालेल्या आहेत, जे कंपनी इथं काम करते त्या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टर येऊनसुद्धा पाहत नाही आणि संबंधित जे जेई आहेत इथले त्या जेईचंसुद्धा म्हणणं ऐकायला तयार नाही, कारण एवढा हेकेखर वृत्तीचा कॉन्ट्रॅक्टर आणि अशा कॉन्ट्रॅक्टरचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला पाहिजे। छावा संघटनेच्या माध्यमातून आज इथं निवेदन देण्याच्या उपस्थित आम्ही इथं झालेलो आहोत। 15 दिवसाच्या अंदर जर इथं या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली नाही, त्या कंपनीवर कारवाई केली नाही, तर संबंधित कार्यकारी अभियंता आणि उपकार्यकारी अभियंता यांच्या घरासमोर छावा संघटना आंदोलन करणार आहे, धरणे आंदोलन धरणार आहे, शांतीच्या मार्गानं रितसर आंदोलन करणार आहे। कारण ज्या कंपनीला आपल्या अधिकाऱ्यांनी काम दिलं टेंडरच्या माध्यमातून त्याला 15 दिवसाच्या आतमध्ये ओळखायचं होतं, त्याला बिलं त्याची काढल्या गेली, 25%, 20% जे बिल दिल्या जातं ते थांबवायचं काम होतं, परंतु असं न करता त्या कॉन्ट्रॅक्टरला अजून बळ दिलं आणि तो अशा या कामामध्ये निष्क्रिय असल्यामुळे मी या संघटनेच्या माध्यमातून घोषित करतो की अशा कॉन्ट्रॅक्टरला ग्रामपंचायत स्तरावरचं नालीचं कामसुद्धा देऊ नये। या अशा ठेकेदाराला चांगल्या दर्जेचं काम इथं दिल्या गेलं, परंतु या कामाचा बट्ट्याबोळ या ठेकेदारांनी केला। ठिकाणी छावा संघटनेच्या मार्फत इथं उपविभागीय बांधकाम विभाग अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं आहे। हिवरखेड ते तेल्लारा आणि तेल्लारा ते आडसूळ या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था बिकट अवस्था इथं झालेली आहे, त्यामुळे बऱ्याचशा जणांचे अपघात इथं झाले। बेलखेड येथील एका तरुणाला आपला जीव गमावा लागला आणि वेगवेगळ्या संघटनांनी पत्रकार बांधवांनी त्याची दखल घेत बऱ्याचशा बातम्या प्रकाशित केल्या, बरेचसे निवेदन इथं देण्यात आले आणि परंतु त्यातली त्यावर कुठली कारवाई आतापर्यंत झाली नाही। माननीय पालकमंत्र्यांनीसुद्धा 8 दिवसात रोडचं काम करण्यात यावं असे आदेश संबंधित विभागाला दिले होते, परंतु त्यावरसुद्धा कुठली कारवाई करण्यात आली नाही आणि म्हणूनच आज इथं शांततेच्या माध्यमातून छावा संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं आहे। आणि जर 15 दिवसात संबंधित ठेकेदार याचं इथलं काम रद्द करून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात आलं नाही तर आणि त्याच्यावर जर कारवाई झाली नाही तर छावा संघटना अतिशय छावा स्टाईलमध्ये इथं आंदोलन करील आणि संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची गुरुमी उतरण्याचं काम संघटना। MC न्यूज करिता विलास बेलाडकर अकोला।